आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात शिवतीर्थ या मनसे अध्यक्षांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली। मुंबईमधल्या 5 एंट्री पॉइंट्सवर पुढचे 15 दिवस सरकार आणि मनसेचे कॅमेरे बसवले जातील असा निर्णय घेण्यात आला। शिवाय अनेक महत्त्वाच्या मागण्या मनसेने केल्यात। यात्रा या मागण्यांवर निर्णय करण्यासाठी सरकारला महिनाभराचा अवधी देण्यात आलाय। राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं। महामार्गांवरच्या टोल संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं। पुढचे 15 दिवस या सर्व एंट्री पॉइंट्स वरती सरकारतर्फे कॅमेरा लावले जातील आणि त्यांच्याबरोबर आमचे देखील कॅमेरे लागतील पक्षाचे, की जेणेकरून किती गाड्यांची ये जा होते आहे या गाड्या मोजल्या जातील। स्वच्छ प्रसाधनगृह पुरुषांसाठी आणि महिलांसाठी, प्रथमोपचारसाठी लागणारी सेवा, त्याच्यानंतर एक रुग्णवाहिका, त्याच्यानंतर क्रेन, प्रकाश यंत्रणा, पोलीस अंमलदार, फोन, करारपत्र, शासन निर्णय, तसेच तक्रार वही। आता तक्रार वही होणार नाही, तिकडे मगाशी ठरल्याप्रमाणे मंत्रालयामध्ये एक सेल उभा केला जाईल। त्या येलो लाईनमध्ये 200 ते 300 मीटरच्या पलीकडे त्या येलो लाईनच्या बाहेर गाड्या गेल्या तर त्या सगळ्या गाड्या पुढच्या सोडून दिल्या जाणार, टोल न घेता येलो लाईनच्या पुढच्या सगळ्या गाड्या सोडून दिल्या जाणार। 4 मिनिटाच्या पलीकडे एकही गाडी टोल नाक्यावरती थांबणार नाही। त्याच्यानंतर करारातील नमूद सर्व उड्डाणपूल, भुयारी मार्ग यांचे डिटेल स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल, बरोबर आहे, आणि ते आपण ह्यांच्याकडनं करणार, IIT लोकांकडून। त्याच्यानंतर मुंबई एंट्री पॉइंट, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग व राजीव गांधी सी लिंक यांचे कॅग ऑडिट केलं जाईल। टोल प्लाझा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सवलत मासिक पास उपलब्ध करून दिले जातील। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।